आणखीन एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. पेट्रोल डिझेल सीएनजी बरोबरच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सुद्धा सातत्यानं वाढ होती आहे. गॅस सिलेंडर 15 रुपयांनी महाग झाला असून सणासुदीच्या दिवसात जनतेला महागाईचे हे चटके बसतात. तर आपण पाहतोय या ठिकाणी 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर हा 15 रुपयांनी आता महाग झाला. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मिळणारी सबसिडी ही अचानक बंद झाली आहे, त्यामुळे जनतेला विना सबसिडी किमतीत गॅस खरेदी करावा लागतोय. 1 जुलैपासून 4 वेळा दरवाढ केली गेली. गॅस 90 रुपयांनी महागला. दरम्यान 1 जुलैला 25.50 रुपये इतका गॅस वाढला. 17 ऑगस्टला सुद्धा गॅसची दरवाढ झाली आणि 1 सप्टेंबरला पुन्हा 25 रुपये आणि आज 15 रुपयांनी गॅसची दरवाढ झाली आहे. देशभरात बहुतांश ठिकाणी गॅस सिलेंडरच्या किमती या 900 रुपयांवर पोहोचल्यात. तर दिल्ली आणि मुंबईत 899.50 रुपये या ठिकाणी गॅसची किंमत आहे. तर कोलकातामध्ये 926 रुपये आणि पुण्यामध्ये 902.50 रुपयांवर गॅस पोहोचला आहे.